साठी महाराष्ट्र क्राइम स्पॉट ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। भटक्या कुत्र्यांना सोसायटीच्या गेट बाहेर काढण्यावरून 2 रहिवाशा ठाणामारी, घटना सीसीटीव्ही कैद। बदलापूर पश्चिम भागातील हेंद्रेपाडा परिसरात श्रीकृष्ण इस्टेट सोसायटी आहे। या सोसायटी मधील रहिवासी दीपक राम परिया हे रोज भटक्या कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घालत असतात। त्यातच रात्रीच्या सुमारास या सोसायटी मधील रहिवासी असलेल्या जिया मिश्रानी यांनी भटक्या कुत्र्यांना सोसायटीच्या गेट बाहेर खाऊ घाला असे दीपक राम परिया यांना सांगितले। परंतु दीपक राम परिया यांनी रागाच्या भरात जिया मिश्रानी यांच्या सोबत वाद घातला। भटक्या कुत्र्यांना सोसायटीच्या गेट बाहेर काढण्याच्या कारणावरून झालेला हा वाद शिवीगाळ आणि हाणामारीवर पोहोचला, त्यानंतर थेट पोलीस ठाण्यात पोहोचला। या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे। सोसायटी मध्येच राहणारा एक व्यक्ती आमचा खूप जास्त अग्रेसिव्ह आहे आणि त्यांनी हाच प्रकार पहिला पण केलेला आहे बरेच 2-3 लोकांबरोबर। पण प्रत्येक वेळेस असं होतं की जाऊ देत, आपण सोसायटीत एकत्र राहतोय म्हणून आम्ही त्याला क्षमा करायचो। त्याने आज कुत्र्यांना बिस्किट चारले रस्त्यावरती आणि ती सगळी कुत्री आमच्या सोसायटीत आली त्याच्याबरोबर। आणि सोसायटीत आली असताना मी आणि माझ्या ज्या मैत्रिणी आहेत सगळ्या माझ्याबरोबर आम्ही ते बसलेलो होतो, तर ती सगळी कुत्री आतमध्ये आल्यावर त्याला मी काही बोलली नाही। ऍक्च्युली मी वॉचमॅनला म्हणाले की मला एक काठी किंवा लाकूड आणून द्या, मी कुत्र्यांना बाहेर काढते। आणि ह्याच्या त्यांनी माझ्या मागे कमेंट्स करायला सुरुवात केली आणि कमेंट्स करत असताना मी त्याला बोलली, मी तुला काही बोललेली नाहीये तर तू इकडून जा निघून घरी तुझ्या। आम्ही आणि कुत्र्याला हाकलत होतो, त्याच्यात मग त्याने मला उलट सुलट बोलायला सुरुवात केली आणि त्याने मला विचित्र शब्द माझ्यासाठी वापरले, अभद्र बोलला माझ्याबद्दल। त्याच्यानंतर माझे मिस्टर तेवढ्यात आले इथे आणि माझ्या मिस्टरांनी त्याला सांगितलं की तू लेडीज बरोबर जरा व्यवस्थितपणे बोल। तर हे सगळं होत असताना त्याने माझ्या मिस्टरांवरती हात उचलला, त्यांना मारलं, शिव्यागाळी केली, मला धक्काबुक्की केली आहे। अशा प्रकारचा एक इन्सिडंट आमच्या सोसायटीत झालेला आहे आणि हे पूर्वी पण घडलेलं आहे असं। प्रत्येक वेळेस आम्ही त्याला क्षमा केल्यामुळे हे वारंवार घडत आहे। प्रतिनिधी दीपक बागुल, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, बदलापूर। तूर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। धन्यवाद।